नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.5 बघणार आहोत. यातील सर्व एक्झाम्पल्स मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आलेल्या सर्व डेफिनेशनचं देखील मी एक्सप्लेनेशन करणार आहे. नाव लेट अस स्टार्ट. फर्स्ट, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके, मीन्स वॉट सेंट्रल टेंडन्सी? इफ The data collected in a survey of a group is sufficiently large, then it generally shows a peculiar property. The numbers in the data tends to cluster around a certain number. Okay. This property is called the central tendency of the group. The number around which the numbers in the data tends to cluster is called measure of central tendency. म्हणजे एका नंबर भोवती इतर सर्व नंबर्स जवळ आलेले असतात, म्हणजेच त्याच्यातला फरक हा डिफरन्स हा लेस असतो. इट इज सपोज दॅट द मेजर इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डाटा. इन स्टॅटिस्टिक्स मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मेनली यूज ॲज फॉलोज. तर बघूया आपण वन बाय वन. ओके, द फॉलोइंग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आर यूज. नाउ फर्स्ट, मीन. द अरिथमेटिकल एवरेज ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इन द गिवन डाटा इज नोन एज इट्स अरिथमेटिक मीन और सिंपली मीन. देयरफॉर मीन इज इक्वल्स टू द सम ऑफ all observations in the data divided by total number of observations. ते आपल्याला या एक्झाम्पल वरनं इझी समजेल. नाउ फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द मीन ऑफ नंबर्स 25, 30, 27, 23 अँड 25. नाउ सोल्युशन. आता या ठिकाणी या सर्व नंबर्सचे आपण टोटल करणार अँड डिवाइडेड बाय किती नंबर्स आहेत, तर ते 5 नंबर्स आहेत, त्याला 5 ने डिवाइड करणार. दॅट इज द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इन द डाटा डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. 25 प्लस 30 प्लस 27 प्लस 23 प्लस 25 अपॉन 5. दॅट टोटल इज 130 अपॉन 5. देन यू विल गेट हिअर 26 इज द मीन ऑफ द गिवन नंबर्स. ओके, आता यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. नाव एक्झाम्पल नंबर 2, the first unit test of 40 marks was conducted for a class of 35 students. Okay, the marks obtained by the students were as follows. Find the mean of the marks. Okay, the first example madhe aplyala ithe direct marks dile hote, apan tyanchi total keli, marks chi sankhya kashi hoti tar ti kami hoti, tar hoti 5 observations only. Ata ya thikani नंबर ऑफ द स्टुडंट्स किती आहेत, 35. म्हणजे 35 मार्क्स आपल्याला टोटल करावे लागतील, त्यासाठी इथे आपण ऑब्झर्वेशन टेबल तयार करणार. हे सर्व मार्क्स दिले आहेत त्याचे. ओके, दॅट इज अ मार्क्स आउट ऑफ 40 ऑफ द 35 स्टुडंट्स. ओके, नाव सोल्युशन. हिअर वी कॅन ॲड ऑल ऑब्झर्वेशन्स बट इट विल बी अ टेडियस जॉब. हिअर 3 स्टुडंट्स ऑब्टेन 30 मार्क्स इच, सो their sum is 30 plus 30 plus 30 is equals to 90, which is 30 into 3. In this way, the sum of marks of all student is worked out in the following table. आणि सर्व टोटल करण्यापेक्षा त्यासाठी आपण हा टेबल या ठिकाणी तयार करणार आहोत. ओके, व्हॉट इज फर्स्ट कॉलम सेज, दॅट इज द मार्क्स एक्स आय. सेकंड मध्ये काय, नंबर ऑफ स्टुडंट एफ आय. अँड थर्ड कॉलम मध्ये Fi into Xi, that is marks into number of the students and their product. Okay, the first here marks 14, number of the student 1, therefore 14 into 1, then you will get here 14. For the second, that is a marks 15, 15 marks milanar kiti students hai, 2, 15 into 2, then you will get here 30. Okay, for the next 16 मार्क्स, 16 मार्क्स मिळवणारे स्टुडंट्स किती आहेत, तर ते 5 आहे. 16 इंटू 5, देन यू विल गेट हिअर 80.
16 इंटू 5 दॅट इज इक्वल्स टू 80. नेक्स्ट मार्क्स किती घेतले तर ते 17, नंबर ऑफ द स्टुडंट 2, 17 इंटू 2 दॅट्स इक्वल्स टू 34. नेक्स्ट मार्क्स 20, नंबर ऑफ स्टुडंट 3, देन यू विल गेट हिअर 20 इंटू 3 अँड दॅट्स इक्वल्स टू 16. नेक्स्ट मार्क्स 23, नंबर ऑफ स्टुडंट 2 अँड देअर प्रॉडक्ट 23 इंटू 2, देन यू विल गेट हिअर 46. नेक्स्ट मार्क्स 25, नंबर ऑफ स्टुडंट 3, 25 इंटू 3, देन यू विल गेट हिअर 75. नेक्स्ट मार्क्स 30, नंबर ऑफ स्टुडंट 3, देन यू विल गेट हिअर 30 इंटू 3 अँड देअर प्रॉडक्ट इज 90. पुढे मार्क्स 35 घेतलेले, ओके, अँड द नंबर ऑफ द स्टुडंट्स आर 2. 35 इंटू 2 इज इक्वल टू 70. 36 इंटू 2, हिअर 36 इंटू 2, देन देअर प्रॉडक्ट इज 72. नेक्स्ट 37 इंटू 4, नेक्स्ट 37 इंटू 4, इथे 37 लिहिणार, 37 इंटू 4, देन यू विल गेट हिअर 37 इंटू 4, यू विल गेट हिअर 148. ओके, नेक्स्ट 39 मार्क्स मिळवणारे किती स्टुडंट आहे तर 3, दॅट इज अ 39 इंटू 3, देन यू विल गेट हिअर 117. अँड द लास्ट 40 मार्क्स मिळणारे स्टुडंट किती आहे तर ते 3 स्टुडंट, अँड देअर फॉर 40 इंटू 3 अँड दॅट्स इक्वल्स टू 120. ओके, आणि यानंतर मग एफ आय एक्स आयची या ठिकाणी सम घेतलेली आहे, टोटल केलेली आहे. व्हॉट इज द समेशन एफ आय इंटू एक्स आय अँड दॅट इज इक्वल्स टू 956. टोटल नंबर ऑफ द स्टुडंट आपल्याला दिलेच आहे सुरुवातीला क्वेश्चनमध्ये, अँड दॅट इज इक्वल्स टू 35. तर देखील तुम्ही ही टोटल या ठिकाणी करू शकताय. देअरफॉर एक्स बार इज इक्वल्स टू समेशन एफ आय इंटू एक्स आय अपॉन कॅपिटल एन, दॅट इज अ 956 अपॉन 35 अँड दॅट्स इक्वल्स टू 27.31 मार्क्स अप्रॉक्सिमेटली. देअरफॉर मीन ऑफ द गिवन डाटा इज 27.31. नाउ नेक्स्ट मेडियन, द स्कोर्स आर अरेंज इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढत्या क्रमात किंवा उतरत्या क्रमात लिहायचे. द नंबर्स अपिअरिंग एक्झॅक्टली ऍट द मिडल पोझिशन इन दिस ऑर्डर इज नोन ॲज मेडियन ऑफ द ऑब्झर्वेशन्स. इफ द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज इवन, देन द मेडियन इज ॲव्हरेज ऑफ मिडल टू नंबर्स. ओके, आता ते आपण एक्झाम्पलद्वारे बघूया. नाव फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द मेडियन ऑफ 54, 63, 66, 72, 98, 87, 92. लेट अस राईट द गिवन ऑब्झर्वेशन्स इन द असेंडिंग ऑर्डर. ओके, असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार सगळ्यात लहान कोण आहे तर 54, देन 63, 66, 72, 78, 87, 92. ओके, या प्रकारे. ओके, आता इथे नंबर ऑफ द ऑब्झर्वेशन्स बघा किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजेच काय की मधला जो नंबर असेल, मग या बाजूला या साईडला इकडे 3 गेलेत आणि इकडे 3 गेलेत, देन विच इज द मिडल वन, मिडल वन इज 72. हिअर द फोर्थ नंबर इज, दॅट इज अ फोर्थ ऑब्झर्वेशन इज ॲट द मिडल पोझिशन विच इज 72, अँड हेन्स मेडियन ऑफ द स्कोर इज इक्वल्स टू 72. ओके, आता यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2, फाइंड द मेडियन ऑफ द डाटा 30, 25, 32, 23, 42, 36, 40, 33, 21, 43. ओके, लेट अस राईट द गिवन ऑब्झर्वेशन्स इन द असेंडिंग ऑर्डर. ओके, दॅट इज द फर्स्ट इज
21, 23, 25, 30, 32, 33, 36, 40, 42, and the next is a 43. ओके, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इथे इव्हन आलेत बघा. ओके, मग जर आपण इथे विचार केला की मधले नंबर्स कोणते येतील, तर या ठिकाणी बघा, हिअर इज अ 32 अँड 33, दीज आर इन द मिडल पोझिशन. या साईडला इकडे आपण चार गेलेत आणि इकडे देखील चार गेलेत. तुम्ही म्हणाल की इकडे पाच घेतलेत लेफ्ट साईडला, राईट साईडला पाच घेतलं मध्ये कोणीच नसतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन नंबर्स मिळतात इथे, दॅट इज अ 32 अँड 33. हिअर द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू 10, विच इज अन इवन नंबर. देअरफॉर द फिफ्थ अँड द सिक्स नंबर्स आर इन द मिडल पोझिशन. ओके, दिस वन इज अ फिफ्थ नंबर, 1, 2, 3, 4, 5, हा फिफ्थ आहे आणि हा किती, तर सिक्स्थ आहे. ओके, दोज नंबर्स आर 32, 33, देअरफॉर द मेडियन इज इक्वल्स टू, मग या दोघांचा काय करणार, तर ऍव्हरेज, दॅट इज अ 32 प्लस 33 अपॉन 2, दॅट इज 65 अपॉन 2, देन यू विल गेट इअर 32.5 या प्रकारे. ओके, जर समजा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स हे जर ऑड नंबर्स असतील, देन वी विल गेट हिअर द मिडल नंबर, जर आपण त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिणार. जर समजा इव्हन नंबर्स असतील, तर या ठिकाणी आपल्याला ते दोन नंबर्स मिळत असतात. ओके, नाव नेक्स्ट, इफ द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज एन, ओके, अँड इफ एन इज ऑड, विच ऑब्झर्वेशन इज द मेडियन ऑफ द डाटा. ओके, आता या ठिकाणी बघा, आपल्याला इथे आपण बघितलं की नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज ऑड, ऑड असेल मीन्स वॉट, हिअर द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती होते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, देन हिअर द एन प्लस 1 अपॉन 2, या नंबरचं जे काही ऑब्झर्वेशन असेल दॅट इज कॉल्ड द मेडियन. मीन्स वॉट, हिअर 7, एन इज अ 7 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन प्लस 1 अपॉन 2, देन यू विल गेट हिअर 8 upon 2, and that is equals to 4. This is the fourth observations, which is the median of the given observations. Jar samja number of observations he odd astil tar, and if the number of observations are even number, then what to do, tya veles kay karnar, tar tya tevha ya prakare, that is the first we will find out n upon 2, then n plus 2 upon 2, हे दोन नंबर्स फाइंड आउट करणार आणि या दोन्ही नंबर्सचा काय फाइंड आउट करणार, तर मीन फाइंड आउट करणार. ओके, नाउ सी दिस हियर, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन या ठिकाणी किती होते, तर 10, देन यू विल गेट हियर 10 अपॉन 2, नेक्स्ट इज अ 10 प्लस 2 अपॉन 2, हियर यू विल गेट हियर फिफ्थ ऑब्झर्वेशन, and here 10 plus 2 means what, 12, 12 upon 2, then you will get here 6, fifth and sixth observations. Okay, ya prakare jar samja number of observations even astil tar, then the n upon 2 means what, this is the number of observation upon 2, number of observation madhe 2 add karnar and divided by 2, then you will get here two numbers, ya numbers che te don observations ghyaychi and tyancha kay find out karnar, तर तो मीन फाइंड आउट करणार, दॅट इज द मेडियन ऑफ द गिवन नंबर्स या प्रकारे. ओके, म्हणून त्याने इथे आपल्याला असं विचारलंय, इफ एन इज ऑड, विच ऑब्झर्वेशन इज द मेडियन ऑफ द डाटा, अँड फॉर दॅट वी विल राईट हिअर द फॉर्म्युला. या पहिल्यासाठी तो फॉर्म्युला किती असणार आहे, एन प्लस 1 अपॉन 2, आणि दुसऱ्यासाठी किती असणार आहे, तर या ठिकाणी एन अपॉन 2 and the next is a n plus 2 upon 2, ya doni numbers ka find out karna, then find out the mean. Okay, mean of these numbers, okay, these observations. Okay, या प्रकारचा त्यांचा तुम्ही ते ऑब्झर्वेशनचा मीन फाइंड आउट करा, दॅट इज द मेडियन ऑफ द गिवन डाटा. आता लास्ट मात्र अतिशय इझी आहे, व्हॉट इज दॅट मोड, द स्कोर विच इज रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स इन द गिवन डाटा इज नोन ॲज
द मोड ऑफ द डाटा. ओके, आता ते आपण एका एक्झाम्पल द्वारे बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द मोड ऑफ 90, 55, 67, 55, 75, 75, 40, 35, 55, 95. इफ द डाटा इज अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, इट इज इजी टू फाइंड द ऑब्झर्वेशन रिपीटिंग मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम. आता या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं आहे, सगळ्यात स्मॉलर नंबर 35, 40, 55, 55, 67, 75, 75, 90, 95. आता या ठिकाणी बघितल्यानंतर 55 हा जास्त वेळा रिपीट झालेला आहे, नंबर ऑफ दॅट इज अ थ्री टाइम्स तो रिपीट झालेला आहे. देअर फॉर दी ऑब्झर्वेशन रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स दॅट इज इक्वल्स टू 55. देअर फॉर दी मोड ऑफ द गिवन डाटा इज 55. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर टू. द एजेस ऑफ वर्कर्स इन अ सर्टन फॅक्टरी आर गिवन इन द फॉलोइंग डाटा. ओके, नाव एज ते दिले सर्व या रो मध्ये, फर्स्ट रो मध्ये. सेकंड रो मध्ये वर्कर्स. ओके, आता एज फर्स्ट 19 एज असणारे वर्कर्स किती आहेत, तर ते 5 आहेत. 21 एज असणारे वर्कर्स 59. 25 एज असणारे वर्कर्स 39. 27 एज असणारे वर्कर्स 59. आणि 30 एज असणारे वर्कर्स किती आहेत, तर ते 7 आहेत. फाइंड द मोड ऑफ देअर एजेस. ओके, आता या ठिकाणी सगळ्यात जास्त कोण आहे, तर ते 21 एज असणारे वर्कर्स किती आहेत, तर ते 59. ओके, अँड द नेक्स्ट 27 एज असणारे वर्कर्स किती आहेत, तर ते इथे 59. हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज अ 15, बट दिस इज द फ्रिक्वेन्सी इज ऑफ टू ऑब्झर्वेशन. देअरफॉर मोड इज इक्वल्स टू 21 अँड 27. देअरफॉर द मोड ऑफ एजेस इज 21 इयर्स अँड 27 इयर्स. ओके, नाव नेक्स्ट वी विल स्टार्ट प्रॅक्टिस सेट 7.5. नाव लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 7.5 बघूया. आता फर्स्ट एक्झाम्पल, यील्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल्स इन मुकुंद्स फील्ड फॉर 7 इयर्स वॉज 10, 7, 5, 3, 9, 6, 9. फाइंड द मीन ऑफ यील्ड पर एकर. ओके, नाउ सी दिस द सोल्यूशन गिवन डाटा. तो सर्व इथे लिहिणार 10, 7, 5, 3, 9, 6, 9. हिअर एन इज इक्वल्स टू 7. एन किती आहे, तर ते 7 आहे. मीन एक्स बार इज इक्वल्स टू या सर्व ऑब्झर्वेशन टोटल करणार अपॉन 7. ती टोटल किती आली, 49 अपॉन 7, अँड दॅट्स इक्वल्स टू 7. अँड हेन्स दी आन्सर, मीन यील्ड ऑफ सोयाबीन पर एकर इज 7 क्विंटल. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, इझी एक्झाम्पल हे. फाइंड द मीडियन ऑफ द ऑब्झर्वेशन्स. कोणकोणते ऑब्झर्वेशन बघा इथे, 59, 75, 68, 70, 74, 75, 80. ओके, नाउ सोल्यूशन, राइट द गिवन डाटा इन द असेंडिंग ऑर्डर. या प्रकारे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिणार, मीडियन फाइंड आउट करायचे. हिअर एन इज इक्वल्स टू 7, ऑड नंबर आहे. ओके, म्हणजेच यामध्ये डायरेक्ट फोर्थ ऑब्झर्वेशन, म्हणजे बघा इथे या बाजूला 3 गेले, तिकडे 3 गेले, म्हणजे मधलं किती आला, तर फोर्थ ऑब्झर्वेशन, अँड दॅट इज द मेडियन ऑफ द गिवन ऑब्झर्वेशन. या द मेडियन इज द व्हॅल्यू ऑफ द मिडल नंबर. द मिडल नंबर इज 75. किंवा आपल्या फॉर्म्युल्यानुसार पण आपल्याला ते करता येईल. यार द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन या ठिकाणी किती आहे, एन इज इक्वल्स टू 7, विच इज द ऑड. मग ऑड असेल तर आपण काय करतो त्यावेळेस, त्या तिथं एन प्लस 1 अपॉन 2 मीन्स वॉट, हिअर 7 प्लस 1 अपॉन 2, देन यू विल गेट हिअर 8 अपॉन 2, दॅट इज इक्वल्स टू 4. फोर्थ ऑब्झर्वेशन इज द
मेडियन ऑफ द गिवन ऑब्जर्वेशंस. ओके, देयरफॉर द आंसर मेडियन इज 74. नाउ नेक्स्ट एग्जांपल, द मार्क्स आउट ऑफ 100 ऑब्टेन्ड बाय 7 स्टूडेंट इन द मैथमेटिक्स एग्जामिनेशन आर गिवन बिलो. मार्क्स आर 99, 100, 95, 100, 100, 80, 90. Fine. The mode of these marks. Now, solution. Write the given data in the ascending order. Okay. Now, this. Okay. 80, 90, 95, 99, 100, 100, and 100. Here, the maximum frequency of a score is 100. Okay. And hence, the mode of marks is 100. Okay. या ठिकाणी 100 हा नंबर्स ऑब्जर्वेशन जास्त वेळा रिपीट झालेला आहे, 3 टाइम्स. ओके, देअरफॉर द मोड इज 100. नेक्स्ट एक्झाम्पल, द मंथली सॅलरीज इन रुपीज ऑफ 30 वर्कर्स इन अ फॅक्टरी आर गिवन बिलो. ओके, या प्रकारे 5000, 7000, 3000. ओके, अँड सी दिस इयर 30 वर्कर्स अँड द लास्ट इज ऑफ 4000. ओके, फाइंड द मीन ऑफ मंथली सॅलरी. ओके, सोल्युशन हो गया. या ठिकाणी आपण इथे हा टेबल पुन्हा तयार करणार आहोत. फर्स्ट कॉलम मध्ये सॅलरी घेतले, नेक्स्ट टॅली मार्क्स. ओके, या ठिकाणी फर्स्ट ऑब्झर्वेशन इज अ 5000, मग या ठिकाणी 5000 इथे टॅली झालाय. नेक्स्ट इज अ 7000, इथे येणार 3000. ओके, नेक्स्ट इज अ 4000, पुन्हा 4000 तिथेच येणार. नेक्स्ट इज अ 3000, पुन्हा 3000, 3000. ओके, 3000. नेक्स्ट इज अ 8000, इथे येणार टॅली. नेक्स्ट इज अ 4000, हिअर इज अ 4000, अँड दी अगेन हिअर द नेक्स्ट इज अ 4000. ओके, see this here, 4000. Next is a 9000. Okay, here is a 9000. Next is a 3000. Okay, 5000. Okay, again we have 5000, 4000. Here is again 4000, 3000, पुन्हा इथे 5000. ओके, नेक्स्ट इज अगेन 5000, इथे येणार टॅली. टोटल 5 झाले, आता इथे 6000, पहिला 6000 आला इथे. 8000, पुन्हा इथे येणार 3000, वर जाणार इथे पुन्हा 3000. ओके, नेक्स्ट इज अ 6000, नेक्स्ट इज अ 6000, 7000, रिपीट होणार 7000, अगेन रिपीट 7000. नेक्स्ट इज अ 6000, अगेन 6000, अँड द लास्ट इज अ 4000. ओके, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड ऑल द टॅली मार्क्स. यानंतर फ्रिक्वेन्सी बघूया इथे. फर्स्ट 3000 सॅलरी असणाऱ्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? दॅट इज इक्वल्स टू 8. 4000, 7, नेक्स्ट इज अ 5, 4, ओके 3, नेक्स्ट इज अ 2, अँड द 9000 इज 1. पुन्हा या दोघांचं प्रॉडक्ट एफ आय इंटू एक्स आय. ओके, देन यू विल गेट इयर 24000. 4000 इंटू 7, 28000. 5000 इंटू 5, 25000. 6000 इंटू 4, 24000. 7000 इंटू 3, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 3 आहेत, 21000. 8000 इंटू 2, 16000. अँड द लास्ट इज 9000 इंटू 1 इज अ 9000. ओके, त्यानंतर ही सर्व टोटल करणार एफ आय. नंबर ऑफ द वर्कर्स इज 30, अँड हिअर 1,47,000 एफ आय इंटू एक्स आय. ओके, तर यानंतर बघूया मेन फाइंड आउट करूया. फॉर्म्युला बघा,
x bar is equals to summation fi xi upon summation fi. 147,000 upon 30. किती मिळालं आपल्याला? मीन दॅट इज अ 4,900. ओके, देयरफॉर द मीन ऑफ मंथली सॅलरी इज रुपीज 4,900. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन अ बास्केट देयर आर 10 टोमॅटोज. द वेट ऑफ ईच ऑफ दीज टोमॅटोज इन ग्रॅम्स आर ॲज फॉलोज. या प्रकारे सर्व ऑब्झर्वेशन दिले त्याने. फाइंड द मेडियन ऑफ द वेट्स ऑफ द टोमॅटोज. ओके, नाव द सोल्युशन. राईट द गिव्हन डाटा इन असेंडिंग ऑर्डर. 50, 60, 65, 70, 70, 80, 85, 90, 95. ओके, हिअर एन इज इक्वल्स टू 10. आता या ठिकाणी हा इव्हन नंबर आहे, म्हणजेच आपल्याला या प्रकारे इव्हन नंबर असेल तर फॉर्म्युला आपण तिथे कसं घेतो, एन अपॉन टू अँड नेक्स्ट इज अ एन प्लस टू अपॉन टू. मीन्स व्हॉट? 10 अपॉन 2 अँड द 10 प्लस 2 अपॉन 2 मीन्स व्हॉट? हिअर इज द फिफ्थ ऑब्झर्वेशन अँड 10 प्लस 2 मीन्स व्हॉट? 12 अपॉन 2. फिफ्थ अँड सिक्स्थ ऑब्झर्वेशनचा आता या ठिकाणी आपण मीन फाइंड आउट करणार. ओके, 1, 2, 3, 4, 5 मीन्स व्हॉट? मीन ऑफ 70 अँड 80. ओके, दिस इज द फिफ्थ ऑब्झर्वेशन्स. पुन्हा बघा एकदा, 1, 2, 3, 4, 5 अँड दिस वन इज द 6. या दोघांचा आता या ठिकाणी मीन फाइंड आउट करणार. नाउ सी दिस हियर, द फिफ्थ अँड द सिक्स्थ नंबर्स आर द मिडल पोझिशन. Therefore, the numbers are 70 and 80. The median is equals to the average of these two numbers. त्या दोघांचा average find out करणार. 70 plus 80 upon 2, 150 upon 2, that's equals to 75 is the median of the given observations. Okay, that is the weight of the tomatoes. Therefore, the median weight of the tomatoes is a 75 gram. Okay. Now, next example. A hockey player scored following numbers of goals in 9 matches. Okay, या प्रकारे goals दिले त्यांनी ते. Find mean, median, mode of the data. Now, solution. First, the given data, that is equals to 5, 4, 0, 2, 2, 4, 4, 3, 3. Number of observation is equals to 9. Therefore, the mean, म्हणजे काय ते सगळ्यांची सम करणार, डिवाइडेड बाय 9. देअर सम इज 27 अपॉन 9 अँड दॅट्स इक्वल्स टू 3. दिस इज द मीन. नेक्स्ट बघणार आपण मेडियन. ओके, राईट द गिव्हन डाटा इन असेंडिंग ऑर्डर. ओके, देअरफॉर द हिअर वी विल राईट इट्स लाइक दिस. दॅट इज अ 0, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5. ओके, तर या ठिकाणी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत? तर ते 9 आहेत. मग त्यातला मिडल, दॅट इज एन इज इक्वल्स टू 9, विच इज द ऑड नंबर. ओके, देअरफॉर द मेडियन, मेडियन इज द व्हॅल्यू ऑफ द मिडल नंबर. ओके, आता या ठिकाणी मिडल नंबर असणार आहे तो. मीन्स व्हॉट? हिअर एन प्लस 1 अपॉन 2. ओके, मीन्स व्हॉट? 9 प्लस 1 अपॉन 2, दॅट इज अ 10 अपॉन 2 इज इक्वल्स टू 5. फिफ्थ ऑब्झर्वेशन्स, दॅट इज अ द फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. ओके, अँड दिस इज द मेडियन. देअरफॉर द मिडल नंबर इज अ 3. ओके, या प्रकारे मेडियन इज इक्वल्स टू 3. अँड द नेक्स्ट, नाव आता काय तर मोड फाइंड आउट करायचा आपल्याला. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन कुठली जास्त आहेत बघा या ठिकाणी. ओके, 4, 1, 2, 3, 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. ओके, हियर द मॅक्झिमम नंबर फ्रिक्वेन्सी ऑफ द गोल इज अ 4 अँड देअर फॉर द मोड इज इक्वल्स टू 4. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, finally answer upon it linear. Mean is 3 goals, median is 3 goals and mode is 4 goals.
Now next, the calculated mean of 50 observations was 80. Okay, 50 observations sa mean kiti ala tar 80 ala. It was later discovered that observation 19 was recorded by mistake as a 91. Okay, ek 19 observation hota pan te by mistake ne 91 ghetle gele. What was the correct mean? Here the this is a problem. So, the number of observation n is equals to 50. Mean x bar is equals to 80. Mean x bar is equals to summation fi xi upon n. That 80 is equals to summation fi xi upon 50. Therefore, summation fi xi is equals to 80 into 50. And then you will get here 4000. Okay. आता इथे काय पाहिजे होतं तर 91 असं चुकून घेतलं गेलं बाय मिस्टेक. काय पाहिजे होतं तर ते 19 पाहिजे होतं. म्हणजे त्या दोघांचा डिफरन्स आपल्याला तो मायनस करावा लागेल. दी सम ऑफ 50 ऑब्झर्वेशन इज अ 4000. त्यानंतर दी ऑब्झर्वेशन 19 वॉज टेकन ॲज बाय मिस्टेक ॲज अ 91. दी इन्क्रीजेस इन द सम या दोघांचा डिफरन्स घेणार. दॅट इज अ 91 मायनस 19 इज इक्वल्स टू 72. ओके, आता 72 आपण त्यातनं मायनस करणार अँड दॅट इज इक्वल्स टू 4000 मायनस 72 इज इक्वल्स टू 3928. देअरफॉर दी करेक्टेड मीन यर दी 3928 अपॉन 50. देन यू विल गेट यर 78.56. दिस इज द करेक्टेड मीन. ओके, या प्रकारे देअर फॉर दी आन्सर द करेक्टेड मीन इज 78.56. नाव नेक्स्ट, द फॉलोइंग 10 ऑब्झर्वेशन्स आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर ॲज फॉलोज. 2, 3, 5, 9, एक्स प्लस 1, एक्स प्लस 3, 14, 16, 19, 20. ओके, इफ द मेडियन of the data is 11, then the find the value of x. Okay, आता या ठिकाणी बघा, या बाजूला इथे 4 नंबर्स गेले आणि इकडे देखील 4 नंबर्स गेले. म्हणजेच काय तर x प्लस 1 आणि x प्लस 3 या दोन ऑब्झर्वेशन हे मेडियन नंबर्स जे असतील ते या दोघांचा आपण आता मीन फाइंड आउट करणार. ओके, आणि त्याने मीन आपल्याला दिलेला आहे तिथे. त्यावर वी विल फाइंड आउट द मीन ऑफ दीज टू नंबर्स. यार एन इज इक्वल्स टू 10, that is the even number. Median is the average of middle two numbers. म्हणजे ते middle two numbers means what again? Here we will apply the formula. या प्रकारचं example घेतले. N upon 2 and N plus 2 upon 2 means what? 10 upon 2 and the next is a 10 plus 2 upon 2. Here you will get here 5 and 6. Okay. The middle two numbers are x plus 1 and x plus 3. Okay, the median is x plus 1 plus x plus 3 upon 2. That is a 2x plus 4 upon 2. Then you take 2 as a common. 2 jar apan itna common getla tar numerator denominator cha 2 2 janar. Then in bracket you will get here x plus 2. Okay, kya 2 ne ya doganna independently divide karna. 2x upon 2 is a x, 4 upon 2 is a 2. The median is given. Okay, इज 11. म्हणजे काय एक्स प्लस 2 ची व्हॅल्यू किती तर 11. एक्स प्लस 2 इज 11. देअर पर एक्स इज इक्वल्स टू 11 मायनस 2 अँड दॅट्स इक्वल्स टू 9. ओके, देअर पर द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू 9. इझी एक्झाम्पल येते. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 9. नाव नेक्स्ट आन्सर, the mean of 35 observations is 20. If the mean of 18 observations is 15 and that of last 18 observations is 25, find the 18th observations. Okay, so ya thikani baga, the mean of 35 observations is 20. If the mean of first 18 observations ithe ghetlele 15 and the last 18 observations the 25, then the find the 18th observations. The first of all bagaite
The mean of 35 observation is 20. Therefore, the total of all observations, 20 into 35, 700. Okay. The mean of first 18 observations is 15. मग या ठिकाणी त्या दोघांचा देखील तो प्रॉडक्ट येणार. ओके, दे आर 18 इंटू 15, दॅट इज इक्वल्स टू 270. दिस सेकंड वन. द मीन ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन इज 25. देअरफॉर द टोटल ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन, शेवटचे 18 ऑब्झर्वेशनचे टोटल. ओके, मग ती किती येणार? तर 450. या ठिकाणी आपल्याला जो जे ऑब्झर्वेशन आहे ते दोन्ही ठिकाणी इथे रिपीट झालेलं आहे. ओके, फ्रॉम 1, 2 अँड 3 द 18th ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू द टोटल ऑफ फर्स्ट अँड द लास्ट ऑब्झर्वेशन मायनस द टोटल ऑफ 35 ऑब्झर्वेशन. ओके, मग इथे बघा, आता 270 प्लस 450 मायनस 700. ओके, या दोघांची टोटल किती आली? 720 मायनस 700, दॅट इज इक्वल्स टू 20, अँड हेन्स 18th ऑब्झर्वेशन इज अ 20. ओके, नाउ नेक्स्ट, द मीन ऑफ 5 ऑब्झर्वेशन इज 50. वन ऑफ द ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ड फ्रॉम द डाटा, हेन्स द मीन बिकम्स 45. ओके, फाइंड द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ड. इझी आहे ते. तर 5 ऑब्झर्वेशनचा मीन किती? तर तो 50 आहे. म्हणजेच त्यांची टोटल किती असणार आहे? दॅट इज अ मीनचा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार. एक्स बार इज इक्वल्स टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. 50 इज इक्वल्स टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन 5. देअरफॉर समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल्स टू 50 इंटू 5, दॅट इज अ 250. वन ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ह. ओके, अँड हिअर एन इज इक्वल्स टू काय होणार? तर ते 4 होणार. ओके, therefore x bar is equals to summation f I x I upon n. therefore here, see this here, 45 is equals to summation f I x I upon 4. तर ते एक ऑब्झर्वेशन रिमूव्ह झाल्यानंतर त्याचा मीन किती आहे? तो 45 आहे. ओके, therefore द सम ऑफ ऑल दॅट 4 ऑब्झर्वेशन ते किती येणार? तर ते त्याचा सम 180 येणार. आणि मग या ठिकाणी या दोघांचं सबट्रॅक्शन करणार. ओके, therefore द ऑब्झर्वेशन विच वॉज रिमूव्ड इज इक्वल्स टू 250 मायनस 180. या दोघांचं सबट्रॅक्शन किती आलं? दॅट्स इक्वल्स टू 70. ओके, देअरफॉर द आन्सर द ऑब्झर्वेशन रिमूव्ड वॉज 70. ओके, प्रॉब्लेम येतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 11. देअर आर 40 स्टुडंट इन अ क्लास, आउट ऑफ देम 15 आर बॉईज. द मीन ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय बॉईज इज 33 अँड दॅट ऑफ गर्ल्स इज 35. फाइंड आउट द मीन मार्क्स ऑफ ऑल स्टुडंट इन द क्लास. ओके, तर बघूया, त्या ठिकाणी नंबर ऑफ गर्ल्स इज इक्वल्स टू टोटल नंबर ऑफ स्टुडंट मायनस नंबर ऑफ बॉईज. देअरफॉर 40 मायनस 15 इज इक्वल्स टू 25. आता या ठिकाणी आपल्याला त्याने देतानाच 40 स्टुडंट इन अ क्लास अँड आउट ऑफ देम 15 आर बॉईज, गर्ल्स या ठिकाणी किती आहे? तर मग 25. ओके, नेक्स्ट, द नंबर ऑफ गर्ल्स इज 25. तर या ठिकाणी पुढे आपल्याला दोघांचा मीन पण दिलेला होता. दॅट इज अ the mean of mean marks obtained by the boys is 33 and that of the girls is 35. girls kiti ahet tar te 25 ahet, boys kiti ahet tar te 15 ahet. therefore here the mean marks of 15 boys is 33. tyancha sum apan ithe find out karnar. that is x bar is equals to summation fi xi upon n. therefore 33 is equals to summation fi xi upon 15, tyancha product karnar ithe. okay, and that is equals to 33 इंटू 15, 495. दिस अ फर्स्ट वन. त्यानंतर गर्ल्स किती आहेत? तर त्या 25. त्यांचा मीन किती आहे? तर 35. देअरफॉर अगेन यूज द फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला. मीन एक्स बार इज इक्वल्स टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. 35 इज इक्वल्स टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन 25. देअरफॉर समेशन एफ आय एक्स आय इज इक्वल्स टू 35 इंटू 25 अँड दॅट्स इक्वल्स टू 875. दिस अ सेकंड वन. ओके, देअरफॉर फ्रॉम 1 अँड 2.
टोटल मार्क्स ऑफ 40 स्टूडेंट्स आहेत, त्यांची टोटल किती येणार, 495 प्लस 875 अँड दॅट्स इक्वल्स टू 1370. देअरफॉर एक्स बार इज इक्वल्स टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन, दॅट इज अ एक्स बार इज इक्वल्स टू 1370 अपॉन 40 अँड देअरफॉर एक्स बार इज इक्वल्स टू 34.25. ओके, दिस इज द मीन. देअरफॉर द मीन मार्क्स ऑफ ऑल द स्टुडंट इज अ 34.25. ओके, पुन्हा तुम्ही ते बघू शकताय. या ठिकाणी टोटल नंबर ऑफ द स्टुडंट इन अ क्लास किती होते, तर 40 होते. 15 किती तर बॉईज आहेत, ओके, अँड 25 काय असणार तर गर्ल्स असणार आहे. दोघांचं मीन दिलेत त्याने, त्यावरनं दोघांच्या बॉईज आणि गर्ल्सच्या टोटल नंबर ऑफ द मार्क्स आपल्याला फाइंड आउट करता येतात आणि त्यावरनं आपण एकूण मीन फाइंड आउट करणार 40 स्टुडंट्सचा. ओके, नाउ नेक्स्ट, the weights in kg of 10 students are given below. या प्रकारे 10 विद्यार्थ्यांची वेट्स आहेत. ओके, फाइंड द मोड ऑफ द डाटा. अतिशय इझी एक्झाम्पल आहे. अरेंज द गिवन डाटा इन असेंडिंग ऑर्डर. फर्स्ट इज 35 35 37 37 37 37, 40 42 42 43. ओके, 37 हा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. 1 2 3 4 टाइम्स. देअरफॉर द मोड ऑफ द गिवन डाटा इज 37. द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 4. इट इज दॅट ऑफ द 37. देअरफॉर आन्सर फायनल. द मोड ऑफ वेट इज 37 kg. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. इन द फॉलोइंग टेबल the information is given about the number of families and the siblings in the families less than 14 year of age. Okay, so the question kami vay asnare. Okay, these are the number of siblings mhanje tya bhavandanchi mhanje tya mulanchi sankhya tithe dile families. Okay, now see this here. Find the mode of the data. Now solution. Here the maximum frequency is 25 and it is of two siblings. Okay. 25 families. Asha 25 families asayat ki tyamadhye tya bhavandanchi mhanje mulanchi sankhya kiti ahe tar te 2 ahe. Okay. Therefore the mode is two siblings. Okay. Now next, find the mode of the following data. Okay, now see this here, the solution. Here the maximum frequency is 9. Therefore this is for 2 marks, 35 and 37. Okay, maximum frequency ide baga 35 marks number of the student is 9, 37 marks number of the student is 9. This is for the 2 marks, 35 and 37. Therefore, the answer mode are 35 marks and 37 marks. Okay. And in this way, we have completed practice set 7.5. Okay. And yas barobar he chapter dekhil apan ya thikani purna kelele aahe. Yanantar puna video aahe, pudhcha video madhe. Toparyant namaste.